शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तहसील पुलिस ने अवैध गांवठी शराब पर छापामार कार्रवाई की है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि थाना अंतर्गत क्षेत्र में भानकेड़ा भाईपुरा के दुर्गा मंदिर के पास सतीश गोरे ये आरोपी अपने घर पर मोहाफूल की अवैध शराब की निर्मित करता है। जानकारी मिलते ही तहसील पुलिस की एक टीम ने छापा मार कर 1 लाख रुपयों का माल जब्त किया है। इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार भी किया गया। सोबत पोलीस हवालदार संजय मिश्रा, कॉन्स्टेबल सुमित ठाकुर आणि अन्य कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत असताना नाईट ऑफिसर ए पी आर पाटील यांना माहिती मिळाली की भानकेडा भोईपुरा येथील सतीश गोर याच्या घरी मोठ्या प्रमाणात गावठी दारू आहे। त्या माहितीवर त्यांनी 2 पंच सोबत घेतले आणि रात्री भानकेडा भोईपुरा येथील सतीश गोर याच्या घरी गेले असता त्याच्या घरामध्ये गावठी मोहा दारूचा अमाप साठा दिसला, ज्याच्यामध्ये ट्रकचे टायरचे ट्यूब आणि प्लास्टिकच्या डबक्या जवळपास असं 1000 लिटर गावठी मोहा दारू जवळपास किंमत ती 1 लाख रुपयाची आहे ती मिळाल्याने त्यांनी पंचासमक्ष ती जप्त केली आणि पोलीस स्टेशन तहसील येथे आणून आरोपी सतीश गोर, चरण गोर आणि महेंद्र गोर तिन्ही राहणार भोईकेरा वानखेरा दुर्गा माता मंदिर जवळ यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे कलम 65 ई मुंबई दारूबंदी कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी गौर यांना अटक करण्यात आलेली असून चरण गौर हा फरार आहे, त्याचासुद्धा शोध घेण्यात येत आहे। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू कुठून आणली, बहुतेकी दारू नागपूर ग्रामीण येथील चंपा किंवा बेसनकोट या भागातून आणली असावी, कारण त्याच ठिकाणी गावठी मोहा दारू मोठ्या प्रमाणात मिळून येते। तरी कुठून आणली, कोणत्या साधनाने आणली याचा शोध पोलीस घेत आहेत। आरोपीला अटक केलेली असून आरोपीचा पिशार घेऊन पुढील तपास करण्यात येईल। हा चरण गौर आणि गौर कुटुंबाविरुद्ध गावठी दारू विक्री करण्याच्या गावठी दारूची वाहतूक करण्याचे गुन्हे दाखल आहेत। मध्यंतरी 3-4 महिन्यामध्ये त्याच्याकडे आमच्या पथकाने झडती घेतली होती, दारू मिळून आली नाही, परंतु काल रात्री आम्हाला विश्वसनीय माहिती मिळाली होती की मोठ्या प्रमाणात गावठी दारू चरण गौर आणत आहेत आणि त्या माहितीवरच खात्री करून जर रेड केला असता त्या ठिकाणी दारू मिळालेली आहे। पोस्टे परिसरात कुठेही गावठी मोहा दारू विक्री जाणार नाही याच्या सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलेल्या आहेत आणि गावठी मोहा दारूचं समूह उच्चाटन करण्याचे आमचे प्रयत्न आहेत।